मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं जीवन विकास या युट्यूब चॅनेलवर बघा मंडळींनो मुळव्याद हा शब्द ऐकला वाचला तरी अंगावर काटा येतो कारण मुळव्याच्या वेदना तितक्या त्रासदायक असतात ज्यांना हा मुळव्याचा त्रास होतो त्यांना ते खरंच समजतं मंडळीनो पण आज समाजामध्ये असं झालंय की नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना मुळव्याचा त्रास आहे त्यानं ग्रासलेला आहे अनेक जणांनी या चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं की मूळव्याधवर आपण जसे उपाय सांगता तसा एक सोपा आणि घरगुती उपाय सांगावा आणि म्हणून त्या कमेंटचा आदर करत मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे मंडळीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला फक्त पाच रुपयाचं लिंबू घ्यायचंय आणि पाच रुपयामध्ये तुमचा मुळव्यात गायब होणार आहे अगदी तीन ते ती चार दिवसामध्ये दुसऱ्या दिवसात तुम्हाला तर फरक पडायला सुरू होणार आहे तर मंडळीनं हा उपाय केव्हा करायचा कसा करायचा कोणी करायचा संपूर्ण व्हिडिओ पाहिलं आपल्याला लक्षात येईल तत्पूर्वी मी आपणास एक विनंती करेल की चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा आणि एक लाईक जरूर करा बघा तसे पाहिलं तर मूळव्याचे दोन प्रकारे रक्ताचा मूळव्याद आणि बिना रक्ताचा मूळ व्याध कोणताही मूळव्याद असू द्या मूळव्याची कारणं ठराविक आहेत आणि ती कारणं आपण खरं तर त्या कारणांची चर्चा करण्यापेक्षा आपण डायरेक्ट घरगुती उपायावर येऊया तर घरगुती उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने लागणार आहे या उपायाचे दोन टप्पे आहेत दुसऱ्या टप्प्यातही मी तेच सांगणार आहे बघा मंडळी यासाठी आपण काय करणार आहोत सर्वप्रथम आपण रिकाम्या पोटी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून रिकाम्या पोटी आपण काय करायचं एक ग्लास दूध घ्यायचं आणि तेही गाईचं गावरान गायचं असेल तर अतिउत्तम आहे अनेक जणांना असं वाटतं की दूध खाल्ल्यानं मुळव्याचा त्रास जास्त होतो पण मंडळी नो हा दुधाचाच उपाय मी सांगणार आहे फक्त हा उपाय कधी करायचा हे महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्याही वेळी जर दूध खात असाल तर त्याचा त्रास मुळव्यात मुळव्या होण्यासाठी मात्र ते कारणीभूत ठरू शकतं परंतु हा उपाय असा आहे की तुम्ही उपाशीपोटी एक ग्लास दूध घ्यायचंय बघा मंडळी यासाठी तुम्हाला काय करायचंय एक कप दूध आहे जास्त दूध घेऊ नका एक कप पुरेसा आहे एक कप दूध घ्यायचंय ते गरम करण्याची कोणती आवश्यकता नाहीये गावरान गायचं ते दूध असावं अतिउत्तम आहे जर्शी गायचं असेल तर चालेल जर उपलब्ध नसेल तर तर मंडळीनो त्या दुधामध्ये एक कप दुधामध्ये साधारणपणे एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा लिंबाची पावडरही भेटते ती टाकली तरी चालेल आणि ते मिक्सअप करायचे आणि ताबडतोब ते प्यायचे जास्त वेळ ते ठेवायचं नाहीये ताबडतोब ते प्यायचे मंडळीनो हा उपाय तुम्हाला एक दिवस करायचा आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी किती फरक वाटतोय त्याच्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा उपाय करा तुम्हाला सांगतो तीन ते चार दिवसानंतर तुमचा मूळ व्याधीच जो पेनिंग आहे ते तर बरं होईलच परंतु मूळव्याध सुद्धा कायमच दूर होणार आहे म्हणून मंडळींनो एक सात ते आठ दिवस हा उपाय करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल म्हणून दुसरा एक उपाय आहे तो म्हणजे ताक ताक सुद्धा मूळ दूर करण्यात मदत करतो ताक हे मूळव्याध दरम्यान उद्भवणारे वेदना आणि सूज दूर करण्यात मदत करत असतं तुम्ही रोज एक ग्लासामध्ये एक ग्लास ताक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकायचा थोडासा ओवा अर्धा चमचा किंवा एक चमचा ओवा टाकायचा आणि हे जे ताक आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे दिवसभरामध्ये हे कधी घेतलं तरी चालेल तर मित्रांनो बघा हे जे उपाय आहे ते मूळ व्यात तुमचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी हा उपाय मी सांगितला आहे हा उपाय घरच्या घरी आहे प्रत्येकाला करण्यासारखा आहे म्हणून मंडळीनं हा उपाय करा आणि आपण आनंददायी जीवन जगा मूळ व्याधापासून नक्कीच निवांत रहा, धन्यवाद